हॅलो फिफ्थ स्टँडर्ड चिल्ड्रन, कसे आहेत तुम्ही? सर्व ठीकच असणार. मी राजेश सर तुम्हाला इयत्ता 5वीमध्ये मराठी हा विषय शिकवणार आहे. आपला धडा आहे हत्तीचे चातुर्य. हत्ती म्हणजेच एलिफंट, चातुर्य म्हणजेच चतुराई. तर हत्तीने केलेली चतुराई हा पाठ आज आपण अनुभवणार आहोत. आपल्याला या पाठामध्ये चित्रे दिली आहेत, या चित्रावरून आपल्याला एक गोष्ट बनवायची आहे. तर प्रथम आपण खाली दिलेले चित्राचे निरीक्षण करूया. तर पहिल्या चित्रात आपल्याला मुले दिसत आहेत, दुसऱ्या चित्रात फुटबॉल दिसत आहे. फुटबॉल म्हणजे पायाने खेळावयाचा बॉल. तिसऱ्या चित्रात ससे आहेत, ससे म्हणजे रॅबिट. चौथ्या चित्रात खड्डा आहे, खड्डा म्हणजे जमिनीचा खचलेला भाग. पाचव्या चित्रात फळी आहे, फळी म्हणजे लाकडाचा तुकडा. सहाव्या चित्रात हत्ती दिसत आहे, हत्ती म्हणजेच एलिफंट. आता आपल्याला आणखीन चित्रे दिलेली आहेत. एकूण आपल्याला 6 चौकट दिलेल्या आहेत व 6 चौकटीपैकी 5 चौकटीत चित्रे आहेत. आणि या 5 चौकटीचे निरीक्षण करून आपल्याला 6व्या चौकटीत छानपैकी चित्र काढावायचे आहे व एक कथा बनवायची आहे. आता आपण प्रत्येक चौकटीतील चित्रांचे निरीक्षण करून सांगूया. पहिल्या चौकटीत आपल्याला 3 मुले फुटबॉल खेळत आहेत हे दिसत आहे व 3 ससे त्यांचा खेळ दुरून पाहत आहेत हे दिसत आहे. दुसऱ्या चौकटीत आपल्याला 3 मुले खेळ खेळून गेली आहेत व ससे फुटबॉल खेळायला लागली आहेत हे दिसत आहे. तिसऱ्या चौकटीत आपल्याला 1 खड्डा आहे व त्या खड्ड्याभोवती ससे काहीतरी विचार करत उभी आहेत हे दिसत आहे. बहुधा त्यांचा बॉल त्या खड्ड्यामध्ये पडला आहे व तो कसा काढण्याचा विचार ते करत आहेत. चौथ्या चौकटीत सशांनी 1 फळी खड्ड्यात टाकली आहे व ते बॉल काढण्याचा प्रयत्न करत आहे हे दिसत आहे. पाचव्या चित्रात 1 खड्डा आहे व त्या खड्ड्याभोवती 3 ससे आहेत व 1 हत्ती आपल्या सोंडेच्या साह्याने पाणी टाकत आहे हे दिसत आहे. 6वी चौकट आपल्याला रिकामी दिसत आहे. तर मुलांनो, या 6व्या चौकटीत कोणते चित्र येणार सांगा पाहू मला. तुम्ही जर वर्गात असती तर तुम्ही पटापट मला उत्तरे दिली असती. तर 6व्या चौकटीत हे चित्र येणार की जेव्हा हत्ती खड्ड्यामध्ये आपल्या सोंडेच्या साह्याने पाणी टाकेल तर बॉल हा हलका असल्याने तो तरंगत बाहेर येईल आणि ससे पुन्हा खेळायला लागतील हे चित्र 6व्या चौकटीत येणार आहे. आता आपण या 6ही चौकटीच्या चित्रावरून एक कथा ऐकूया. कथा अशी आहे की एकदा एका मैदानात काही मुले फुटबॉल खेळत होती. या मुलांचा हा खेळ 3 ससे पाहत होते. या मुलांचे खेळून झाल्यावर त्या 3 सशांनी फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला. खेळता खेळता अचानक त्यांचा फुटबॉल एका मोठ्या खड्ड्यात गेला. ससे विचारात पडले, आता हा फुटबॉल कसा काढावायचा बरं? मग त्यांनी एक युक्ती लढवली. 1 फळी आणली व त्या फळीने खड्ड्यातील फुटबॉल काढण्याचा ते प्रयत्न करू लागले. परंतु फुटबॉल काही बाहेर येत नव्हता. तेथूनच 1 हत्ती जात होता. हत्तीने शशांना मदत करावयाचे ठरवले व त्याने आपल्या सोंडेच्या साह्याने पाणी त्या खड्ड्यात टाकले. जसे खड्ड्यात पाणी टाकले तसा तो बॉल वरती तरंगत बाहेर आला. ससे आनंदी झाले व त्यांनी हत्तीचे आभार मानले व ते खेळायला लागले. तर या स्टोरीवरून, या कथेवरून आपण काय शिकलो? तर आपण या स्टोरीवरून, कथेवरून हे शिकलो की संकटात, अडचणीत आपण कधीही
घाबरायचे नाही, प्रत्येक संकटाचा आपण युक्तीने वापर करून त्याचा सामना करावायचा। जसे हत्तीने आपली चतुराई दाखवली, तसेच आपण प्रत्येक संकटात अशी चतुराई दाखवून त्या संकटाचा सामना करावायचा। तसेच हत्तीने शशांना ज्याप्रमाणे मदत केली, त्याचप्रमाणे आपणसुद्धा आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या शेजारी पाजारी लोकांना मदत करावायची, हेच आपण या पाठातून शिकलो। मी आशा करतो की मी हा शिकवलेला पाठ तुम्हाला समजलेला असेल। पुढच्या पाठामध्ये आपण या पाठातील प्रश्नांची उत्तरे अभ्यासणार आहोत। थँक्यू, बाय बाय, टेक केअर।